राज्यात काँग्रेसने महायुती विरोधात पे ट्रिपल इंजिन ही नवी मोहीम सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेण्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. पे ट्रिपल इंजिन मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फोटो स्कॅनरवर असलेले छायाचित्र लावले आहे. यावर 50% कमिशन स्वीकारण्यात येईल असा उल्लेखही केला आहे. QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला त्यामध्ये 6 प्रश्न दिसतील. पहिला प्रश्न आहे, 50% कमिशनवाले खोके सरकार कमिशनमध्ये आलेला पैसा आमदारांच्या घोडेबाजारा करण्यासाठी वापरते, या मताशी तुम्ही सहमत आहात का? दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मोठमोठे उद्योग आले असता त्या उद्योगांना हे सरकार गुजरातला पाठवते, आपण सहमत आहात का? तिसरा प्रश्न आहे, 50% कमिशनवाल्या खोके सरकारवर 41 महामंडळांचा संचित तोटा 51,000 कोटींवर गेला आहे, या मताशी तुम्ही सहमत आहात का? चौथा प्रश्न आहे, 50% कमिशनवाले खोके सरकार जनतेपेक्षा कंत्राटदारांना जास्त विचार करते, या मताशी तुम्ही सहमत आहात का? कमिशनदार टेंडर घ्या या संकल्पनेचे जनक कोण? सहावा प्रश्न आहे, कोणताही मोठा उद्योग जेणेकरून तरुणांना मोठ्या संख्येत रोजगार मिळेल असा उद्योग महाराष्ट्रात आणला का? अशी प्रश्नावली तुम्हाला देण्यात आली आहे. यावरून सरकारला घेण्यासाठी काँग्रेसच्या या टेक्निकची राज्यात चर्चा होते. तुम्ही ही प्रश्नावली भरली का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.